मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावरचं शिवरायांचं पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले. आज सकाळी महाविकास आघाडीचे नेते मालवणमध्ये धडक मोर्चा काढून शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं त्याचा निषेध करणार आहेत. सकाळी 11 वाजता मालवण तहसील कार्यालयाबाहेर मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चामध्ये जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरेंसह अनेक महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बातमी संदर्भात ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, खरं तर मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर महाविकास आघाडी सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आज ते धडक मोर्चा काढणार आहेत. मोर्चाची कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली? साधारण 10:15 ते 11:30 दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. आपण पाहिलं की विरोधी पक्ष नेते जे आहेत ते जवळपास 10:30 ते 11:00 दरम्यान पोहोचल्यानंतर मालवण तहसीलदार कार्यालयाकडे कूच करणार आहेत. त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहेत आणि त्याचबरोबर प्रशासनाला, सरकारला, केंद्र सरकारला एक प्रकारे जाब विचारणार आहेत. खरं तर हा पुतळा बसवत असताना अशा प्रकारची त्याच्यामध्ये त्रुटी ठेवली कशी, अशा प्रकारचा सवाल त्यांचा आहे. एकूणच आपण पाहतो की आज दिवसभरात आपण पाहतो की विरोधी पक्ष नेते जवळपास या मालवणमध्ये असतील आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारणार आहेत. एकूणच आपण पाहतो की कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आणि त्याचबरोबर आपण पाहतो की या मोर्चाला कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता सुद्धा घेण्यात आलेली आहे. साधारण 11:30 दरम्यान सर्व नेते पोहोचतील. आदित्य ठाकरे आहेत, जयंत पाटील आहेत, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार आहेत, हे सर्व नेते येतील आणि त्याच्यानंतर या मोर्चाला सुरुवात होईल. एकूणच आपण पाहतो की अतिशय संतापजनक असा हा प्रकार आहे, त्यामुळं आम्ही सरकारला सोळो की पळो सोडो अशा प्रकारची भूमिका आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की हा मोर्चा संपल्यानंतर साधारण नारायण राणे जे आहेत त्या दरम्यानच आपण पाहतो की राजकोट किल्ल्यावर जाऊन ते शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी पडलेला आहे त्या ठिकाणची पाहणी करणार आहेत आणि त्याच्यानंतर पत्रकार बैठक घेणार आहेत. एकूणच आपण पाहतो की विरोधकांनी हा मुद्दा पूर्णतः लावून धरण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांची कृती होताना दिसते. नक्कीच प्रताप, त्यामुळे आता हा महाविकास आघाडीचा मोर्चा नेमका कशा पद्धतीनं होतो हे पाहणं अतिशय महत्वाचं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.